नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती बुद्धिमत्ता तासिकेमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे आज आपण गटाशी जुळणारे पद या घटकातील शब्दसंग्रह हा उपघटक अभ्यासणार आहोत यावर आधारित काही प्रश्न आता आपण येथे पाहूया गटाशी जुळणारे पद निवडा बिस्किट पाव खारी हे सर्व पदार्थ बेकरीत बनणारे पदार्थ आहेत किंवा बेकरीतील पदार्थाचा हा गट आहे पर्याय क्रमांक एक उपमा दोन केक तीन पाणीपुरी चार खरवस यातील केक हा पदार्थ सुद्धा बेकरीत बनतो पर्याय क्रमांक दोन केक हे आपलं अचूक उत्तर आहे धोतर पायजमा लुंगी ही जी काही वस्त्रे आहेत ही वस्त्रे कमरेखाली परिधान करण्याची आहेत पर्याय क्रमांक एक विजार दोन सदरा तीन बंडी चार झब्बा यामध्ये पर्याय क्रमांक एक विजार ही सुद्धा किंवा हे सुद्धा वस्त्र कमरेखाली परिधान करण्याचं आहे पर्याय क्रमांक एक हे आपलं उत्तर आहे मडके घागर माठ ही जी काही भांडी आहेत या भांड्यांमध्ये पाणी साठवलं हो जातं पर्याय क्रमांक एक पाणी दोन गार तीन कळशी आणि चार माती कळशी जी आहे या कळशीमध्ये सुद्धा पाणी साठवलं हो जातं पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर आहे भोपळा पडवळ तोंडली या सर्व फळभाज्या आहेत पर्याय क्रमांक एक मेथी बटाटा रताळे टोमॅटो यामध्ये टोमॅटो ही फळभाजी आहे पर्याय क्रमांक चार हे उत्तर आहे तांबडा नारंगी पारवा हे सर्व इंद्रधनुष्यातील रंग आहेत ताना पीही, निपाजा हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे तर पर्याय क्रमांक एक करडा दोन हिरवा तीन काळा आणि चार पांढरा हिरवा हा इंद्रधनुष्यातील रंग आहे पर्याय क्रमांक दोन हे आपलं उत्तर आहे लोणी तूप दही हे जे काही पदार्थ आहेत हे सर्व पदार्थ दुधापासून बनतात दुधापासून तयार होतात पर्याय क्रमांक एक आंबट दोन श्रीकृष्ण तीन पनीर चार अमूल यामध्ये पर्याय क्रमांक तीन पनीर पनीर हे सुद्धा दुधापासून तयार केलं जातं म्हणून पर्याय क्रमांक तीन पनीर हे आपलं उत्तर आहे पेरणी कापणी मळणी हे सर्व शेतीशी संबंधित असणारी कामे आहेत एक उफणणी दोन पखरणी तीन बियाणी आणि चार उलथणी यामध्ये उफण्णी हे सुद्धा शेतीशी संबंधित काम आहे पर्याय क्रमांक एक, एक हे उत्तर आहे गंगा महानदी गोदावरी या सर्व नद्या आहेत आणि या सर्व नद्या पूर्ववाहिनी नद्या आहेत आणि बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात पर्याय क्रमांक एक, एक नर्मदा दोन कावेरी तीन तापी चार साबरमती पर्याय क्रमांक दोन कावेरी कावेरी ही नदी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते ती पूर्व वाहिनी आहे बाकीच्या या सर्व पश्चिम वाहिनी नद्या आहेत उदंड खूप आणि पुष्कळ हे सर्व भरपूर या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत पर्याय क्रमांक एक अनेक दोन विपुल तीन संपूर्ण आणि चार संपन्न यामध्ये विपुल या, या शब्दाचा अर्थसुद्धा भरपूर होतोय आणि या सर्व शब्दांचा तो समानार्थी शब्द आहे पर्याय क्रमांक दोन विपुल हे आपलं उत्तर आहे वावर शेत शिवार हे सर्व शब्द शेत या अर्थाचे आहेत पर्याय क्रमांक एक मळा दोन जंगल तीन वण आणि चार अंगण मळा हा सुद्धा शेत या शब्दाचाच अर्थ आहे किंवा शेत या शब्दाशी संबंधित असणारा शब्द आहे पर्याय क्रमांक एक मळा हे आपलं अचूक उत्तर आहे गोडथोड गडबड आजूबाजू या शब्दांचं निरीक्षण करायचं या शब्दातील दुसरं आणि चौथं अक्षर सारखं आहे गोडधोडमध्ये पाहिलं ड ड दुसऱ्यामध्ये जर पाहिलं गडबडमध्ये ड ड आहे तिसऱ्यामध्ये आजूबाजूमध्ये जू आणि जू दुसरं आणि चौथं अक्षर समान आहे याशिवाय पहिलं आणि तिसरं अक्षर यामध्ये व्यंजन आहे वेगळी परंतु स्वर मात्र सारखा आहे पहिल्यामध्ये जर पाहिलं गोडधोडमध्ये जर पाहिलं तर पहिल्या आणि तिसऱ्या अक्षरामध्ये ओ हा स्वर आहे मध्ये जर पाहिलं तर ग आणि ब मध्ये जर विचार जर केला तर अ हा स्वर आहे तिसऱ्या मध्ये जर पाहिलं आजूबाजू आ आणि बा व्य वेगवेगळी परंतु स्वर मात्र एकच आहे आ त्याच पद्धतीने आता आपल्याला याच्यामध्ये शोधायचे ताक भात भरपूर सैर भैर गावोगाव यातील दुसरं आणि चौथं अक्षर समान आहे र आणि सैर भैर मध्ये जर पाहिलं पहिलं आणि तिसरं अक्षर यामध्ये ऐ हा स्वर त्या ठिकाणी मिसळलेला आहे व्यंजन जरी वेगळं असलं तरी पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर आहे शूर धाडसी साहसी हे सर्व शूर या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत पर्याय क्रमांक एक भित्रा दोन सुंदर तीन पुरस्कार आणि चार बहादूर बहादूर या शब्दाचा अर्थसुद्धा शूर असा होतो किंवा शूर या, या शब्दाचा तो समानार्थी शब्द आहे पर्याय क्रमांक चार हे आपलं उत्तर आहे नावाडी घोडेस्वार माहूत हे त्या ठिकाणी वाहन आणि प्राण्यांचे त्या ठिकाणी सारथी आहेत त्याच पद्धतीने आता पर्यायामध्ये पाहूया मोटार दोन सायकल तीन वैमानिक आणि चार जहाज यामध्ये वैमानिक हा विमानाचा सा सारथी असतो पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर आहे हिमालय सह्याद्री विंध्य या सर्व पर्वतरांगा आहे पर्याय क्रमांक एक, एक एव्हरेस्ट दोन कांचनगंगा तीन निलगिरी चार गोदावरी यामध्ये निलगिरी ही सुद्धा पर्वतरांग आहे पर्याय क्रमांक तीन निलगिरी हे आपलं अचूक उत्तर आहे पुरणपोळी साखर भात आणि कांदे पोहे पुरणपोळी म्हणजे पुरण भरून तयार केलेली पोळी साखर भात म्हणजे साखर घालून तयार केलेला भात कांदे पोहे कांदे घालून तयार केलेले पोहे त्याच पद्धतीने इडली सांबर मेथी पराठा मिसळ पाव आणि पुरी भाजी यामध्ये मेथी पराठा मेथी घालून तयार केलेला पराठा म्हणून पर्याय क्रमांक दोन हे आपलं अचूक उत्तर आहे जंजिरा सिंधुदुर्ग पद्मदुर्ग हे सर्व किल्ले आहेत परंतु हे किल्ले सर्व सागरी किल्ले आहेत किंवा जलदुर्ग आहेत पर्याय क्रमांक एक, एक नळदुर्ग दोन देवगिरी तीन विजयदुर्ग आणि चार रायगड तर यातील विजयदुर्ग हा जलदुर्ग आहे पर्याय क्रमांक तीन हे उत्तर आहे बांगडी थाळी नाणे यांचा आकार वर्तुळाकार आहे पर्याय क्रमांक एक पुस्तक दोन बशी तीन वही आणि चार चेंडू यामध्ये बशी जी आहे या बशीचा सुद्धा आकार वर्तुळाकार त्या ठिकाणी आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन बशी हे आपलं अचूक उत्तर आहे धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो